मी तुषारजींचे अतिशय मनापासनं आभार मानतो आणि अभिनंदन करतो की एक अतिशय सोप्या भाषेतलं आणि आजच्या जीवनामध्ये आचरण करण्याकरता उपयोगी पडेल असं सावध करी तुका हे पुस्तक त्यांनी आज आपल्याला समर्पित केलंय. आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की आज विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आचरणामध्ये शुद्धता आणण्याकरता एक विचारांची बैठक आवश्यक आहे आणि त्याकरता काही फार मोठ्या ग्रंथांमध्ये जायची आवश्यकता नाहीये. आमच्या भागवत धर्मामध्ये आमच्या संत परंपरेने आमच्या वारकरी संप्रदायाने जो वैश्विक विचार दिलाय आपण आज सांगतो की थिंक ग्लोबल अँड ऍक्ट लोकल. पण हा विचार आमच्या संतांनी 800 वर्षापासून आचरणात आणलेला आहे. विचार करताना विश्वाचाच विचार केला पण त्याचवेळी दैनंदिन जीवनामध्ये आपलं आचरण कसं असलं पाहिजे हे देखील आपल्याला समजावून सांगण्याचं काम हे आमच्या संतांनी केलं आणि म्हणूनच आज इतक्या वर्षांच्या आमच्या वारीच्या परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जुडतायत आणि किती पिढ्या बदलल्या आणि किती टेक्नॉलॉजी आली आणि कितीही मूल्यांचं अवमूल्यन झालं तरी एक शाश्वत मूल्य म्हणून वारीकडे आज आम्ही बघतो ते या शाश्वत विचारामुळे. आणि तुकोबारायांनी तर आपल्या वाणीतून आपल्या अभंगातून अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला सांगितल्या ज्या आचरणात आणल्यामुळे आपण खऱ्या अर्थानं आपल्या आचरणाची शुद्धता आणू शकतो आणि व्यावहारिक जीवनात देखील आपण कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो.